कोल्हापुरातल्या 3 जागांवर युतीच्या पराभवासाठी शिवसेना खासदार संजय मंडलिक हेच जबाबदार आहेत असा थेट आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. लोकसभेला बंटी पाटील यांनी केलेल्या मदतीची परतफेड करण्यासाठी मंडलिकांनी हे केलं असून शिवसैनिकांनी त्यांना जाब विचारावा असा टोलाही त्यांनी लगावला. चंद्रकांत पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. कोल्हापूर हे होम पिच आहे पण या होम पिचवर फक्त एक शिवसेनेचा आमदार निवडून येतो. तुमच्यासाठी किती धक्कादायक निकाल म्हणता येईल? याचं आत्मचिंतन शिवसेना आणि बीजेपीने बसून केलं पाहिजे की नेमकं काय झालं, मंडलिक काय म्हणाले, मंडलिकांची रिएक्शन बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी कशी आली आणि पुढे जाऊन याच्यातून लेसन घेऊन धडा घेऊन खांद्याला खांदा मिळून काम केलं पाहिजे. संजय मंडलिकांमुळे काही 3 जागा गेल्यात असं म्हणणं आहे, त्याच्या बाबतीत काय सांगाल? संजय मंडलिकांमुळे 3 जागा गेल्या ना. मला सांगा की दक्षिणमध्ये त्यांनी कोणासाठी काम केलं, कागलमध्ये ही स्थिती का आली? संजय बाबा हडगिरीला गेल्या वेळेला तर संजय मंडलिक बरोबर नसताना सुद्धा 1,05,000 मध्ये मिळते, एकदम 50-55,000 खाली का आली? तुम्ही काय करता खासदार म्हणून? आणि चंदगडचाही विषय असाच आहे की संग्राम कुपेकर कुठेच त्या पिक्चरमध्ये दिसत नाही आहे. म्हणजे मग शिवसेनेचा खासदार म्हणून तुमचं काही काम आहे की नाही? आणि त्यामुळे माझं असं मत आहे की ही जी मूळ मंडलिकांची वृत्ती आहे, याला वर्कर त्याला खाली घ्यायच, ही शिवसेनेने नीट केली पाहिजे. ते चांगले आहेत, तरुण आहेत, भविष्य आहे त्यांना, पण त्यांना हे सांगितलं पाहिजे की असलं इथे चालत नाही. हां, तुमचा बरोबर प्रकाश आंबेडकर विजय करून घेतला तुम्ही, तिथे नाही काही गडबड होऊ दिली, पण इकडे तुम्ही राजेश क्षीरसागरांना पाठवून टाकलं. ओपन म्हणत होता तुम्ही, क्षीरसागरने मला मदत केली नाही, भटकांकडून पैसे घेतले मी पाडणार. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं शिवसेनेच्या मूळ नेत्यांनी नीट केलं पाहिजे आणि हे शिवसेनेच्या मूळ नेत्याने नीट केलं संजय मंडलिकांसहित सगळेजण खांद्याला खांदा मिळून काम करू. या संदर्भात उद्धव ठाकरेजींची काही चर्चा झालेली होती का, संजय मंडलिक अशा अशा प्रकारे कृती करतायत? चर्चा म्हणताना त्यांना कन्व्हे केलं होतं आपण की बाबा हे सगळं नीट चाललेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या काही निवडणुकांपासून शिवसेनेची खूप चांगली यंत्रणा बाहेरची ऑब्झर्वेशनला असते, त्यांनी रिपोर्ट दिलेत सगळे. धन्यवाद. कॅमेरामॅन मिथुनसह प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.